कोरोनाला रोखायला सिंधुदुर्ग जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी याला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. पाहुयात काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत. जिल्ह्याच्या कोरोना प्रतिबंधक कारवाईची माहिती घेण्यासाठी आलो होतो. आज वेंगुर्ल्यामध्ये देखील आलो. तहसीलदार ऑफिसला मी आढावा घेतला. एकंदरीत सगळी यंत्रणा सज्ज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं महसूल खातं, पोलीस खातं सगळे काम करतात. नागरिकांचं देखील सहकार्य असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 144 कलम जारी केलेलं आहे. आज जरी थोडंफार पोलिसांनी किंवा प्रशासनानं सॉफ्ट धरलेलं असलं तरी उद्यापासून ही कारवाई कडक होणार आहे. आणि या कारवाईला देखील सगळ्या लोकांनी प्रतिसाद द्यावा अशी पालकमंत्री म्हणून मला आपल्यामार्फत विनंती करायची. आपल्या परराज्यातनं येणाऱ्या सगळ्या बॉर्डर्स आहेत त्या सील केलेल्या आहेत. त्यामुळे तिकडनं इकडे माणूस यायचा पर्याय आता उरलेला नाही. तर मला असं वाटतं की आहे तशी परिस्थिती आपण महिनाभर ठेवायला जर यशस्वी झालो तर कोरोनाला आपण चांगल्या पद्धतीनं परतवून लावू शकतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.